प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या विकास कामांचा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या प्रकल्पाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच काळी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे या विमानतळापूर्व कामांसाठी सिडकोने निविदा काढल्या आहेत. 1,700 कोटी रुपये खर्चाच्या या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता सिडकोच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. आर्थिक निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सिडकोने आता विमानतळ पूर्व विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीची उंची 92 मीटर इतकी असून विमानतळाच्या धावपट्टीच्या मार्गात या टेकडीचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टेकडीची उंची 8 मीटरने कमी करावी लागणार आहे. या कामासाठी 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच गाडी नदीचे पात्र बदलणे आवश्यक आहे. जमिनीचे सपाटीकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. तर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळावरून 2019 टेक ऑफ करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ पूर्व विकास कामांना पुढील काळात गती प्राप्त होणार आहे.